प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मोठं घर असावं, घरासमोर मोठी परसबाग असावी आणि त्या बागेत अनेक प्रकारची फुले आणि विविध विदेशी रोपे तेथे असावीत. शिवाय त्या गार्डन म्हणजेच परसबागेत आपली सकाळची पहाट आणि सायंकाळची सांजवेळ तेथे घालवावी. परंतु कुणी जागे अभावी, कुणी वेळे अभावी या गोष्टी करण्याकडे वळत नाही. सोलापुरातील सुरेश नकाते हे अशी कोणतीही कारणे न सांगता व्हर्टिकल हँगिंग गार्डन आपल्या घरासमोरच त्यांनी उभं केलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे या बागेतील ते एकही रोप विकत नाहीत. पाहूयात त्यांची ही स्टोरी. मी सुरेश नकाते, निसर्गप्रेमी, सोलापूरमध्ये राहतो. आणि मी माझा एक छंद म्हणून पहिला असं सुरू केलं होतं आणि ह्या अशा छोट्या बाटलीपासून मी माझं हे केलं होतं, गार्डन चालू केलं होतं. ह्याच्यामध्ये चिनी गुलाब, आपिस थाईम, छोट्या बाटलीमध्ये येणारे कमीत कमी जागेत वाढवणारी झाडं असं म्हणून मी आवड केली होती. आणि त्याच्यानंतर माझं एवढं मोठं व्हर्टिकल टाकाऊपासून टिकाऊ आणि यामध्ये सगळे असे बाटले, डबा वगैरे हे ते सगळे अशा पाईप्स अशा सगळ्या गोष्टी मी हे केल्या आहेत. आणि यामध्ये कमीत कमी एक 70-80 प्रकारची झाडं आहेत. त्यामध्ये गाडगे आले, डबे आले, कलरचे डबे आले, कोल्ड्रिंकच्या बाटल्या आल्या, ह्याचे पाईप आले, ड्रेनेजचे पाईप, हे अशा सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्याच्यामध्ये हे सगळं करत करत आज एवढं मोठं केलं आहे. ह्यामध्ये औषधी झाडंसुद्धा काय काय आहेत आणि आवडीचे म्हटलं तर चाफे जे प्रकार सोलापूरमध्ये जास्त टिकत नाही असं लोक म्हणतात, ती माझ्याकडे सध्या एवढे टिकलेली आहेत. आणि अशा बऱ्याच लोकांचे येतात, लोक बघतात, कौतुक करतात, कसं बनवलं, काय बनवलं, त्यांना विचार त्यांचे घेऊन त्यांना अजून मी बनवायची आयडिया देतो. अशा बऱ्याच ठिकाणी मी लोकांना गायडन्स करतो. हा नोनी म्हणून झाड आहे हा. आणि ह्याला असं फळ लागतं जसं किवी वगैरे आपण म्हणतो, हे औषधी आहे नोनी. जर यूट्यूब सर्च केला तर याचे फायदे कळतील तुम्हाला. आणि मी आता याच्या बिया वगैरे अशा काढून ठेवलेत. आणि आता हे सोलापूरमध्ये फार कमी आहे. आता वाटतं आहे माझ्याकडे सध्या एक आहे. इथं अशी भयंकर अशी फळं लागलीत भरपूर आणि हे फार औषधी आहे. अशा व्हरायटी मी जमा करतो आणि आता याच्या बिया लोकांना प्रोव्हाइड करतो की जेणेकरून पैसे न घेता लोकांनी हे बियापासून झाड लावावं. सुरेश आणि या सर्वच झाडांचे नाते आता अजीवन असे झाले आहे. काही रोपटे तर त्यांनी मातीविरहित लावून ते व्यवस्थित जतनही केले आहेत. झाडे सजीव असतातच, शिवाय ती बोलतातही. या युक्तीप्रमाणे ते सांगतात की जर त्यांनी कोणत्या कामामुळे झाडास दुर्लक्ष केले किंवा त्यांना पाणी घातले नाही तर दुसऱ्या दिवशी त्या झाडाकडे पाहिल्यावर त्यांना वाटतं की याला पाणी घालण्याची गरज आहे. शिवाय यांच्या संपर्कात राहिल्याने त्यांचा प्रत्येक दिवस अगदी फ्रेश जातो असेही ते सांगतात. 70-80 प्रकारची असणारी ही रोपे शिवाय 150 अधिक असणारी त्यांची संख्या पाहून आपणाला प्रश्न पडत असेल की ते त्यांची प्रत्येकाची वैयक्तिक काळजी कशी घेतात. तर सुरेश यांच्या दिवसातला 2-3 तास वेळ हा प्रत्येक रोपट्याची पाहणी करण्यासाठी जातो. सुरेश यांच्याप्रमाणे आपणही असे छोटेसे गार्डन उभे करावे अशी प्रत्येकाची इच्छा यामुळे व्यक्त होईल. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.